आपण कळत नकळत निगेटिव्ह विचार करत असतो आणि बऱ्याच वेळेला आपल्याला हे माहितीच नसतं की आपण निगेटिव्ह विचार करतो आहे या निगेटिव्ह विचाराचा परिणाम आपल्या मनावर होतो शरीरावर होतो हेल्थवर होत असतो मग तुम्ही म्हणाल पॉझिटिव्ह विचार कसा करायचा हे या याआधी खूप जणांनी सांगितलं आहे तुम्ही काय वेगळं सांगणार आहे आणि मुख्य म्हणजे ते सांगूनही माझ्यामध्ये असा खूप पॉझिटिव्ह विचार झालेला नाही आहे विचार मी करू शकत नाही आहे यस म्हणूनच त्यासाठी मी असा कोर्स असा वर्कशॉप घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मेंदूला पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं कायमचं कंडिशनिंग करता जसं श्वास घेतो तसं तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह विचार करत राहाल आणि या टेक्निकचं नाव आहे सायंटिफिक मेडिटेशन या सेल्फ हिप्नॉसिस मेडिटेशनच्या टेक्निकने आपण सबकॉन्शियस माइंडला ॲक्टिव्ह करतो आणि सातत्याने विधायक विचार करण्याची कायमस्वरूपीचं प्रोग्रामिंग करतो हे मेडिटेशन कसे करायचे केव्हा करायचे त्याची प्रोसेस काय आहे हे सर्व मी तुम्हाला माझ्या वर्कशॉपमध्ये सांगेन नमस्कार मी आहे शिक्षणाभ्यासक सचिन उषाविलास जोशी आणि घेऊन आलेलो आहे ब्रेन प्रोग्रामिंग थ्रू मेडिटेशन हा असा कोसा असा वर्कशॉप ज्यामधून तुम्ही तुमचे सर्व सायकोसोमॅटिक डिसऑर्डर हे हॅलो नीट समजून घ्या सायकोसोमॅटिक डिसऑर्डर काढू शकाल सो सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणजे नक्की काय तर ते असे आजार जे शरीरावर दिसतात पण त्याचं मूळ असतं मानसिक लाईक like, डोकंदुखी दुख झोप न लागणे ॲलर्जी असं बरंच काही या कार्यशाळेतून शिकणाऱ्या मेडिटेशन टेक्निकद्वारे तुम्हाला तुमच्यामधली साचलेली एक्झायटी कमी होते जेवढी एग्झायटी कमी तेवढं आरोग्य आणि जास्त आणि या कोविड नाईन्टीनमध्ये सर्वात महत्त्वाची असते रोगप्रतिकार शक्ती या तंत्राद्वारे तुमची इम्युन सिस्टीम वाढवता येते हा वर्कशॉप म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अमूलाग्र बदल करण्याची संधी आहे यामध्ये आपण शास्त्रीय पद्धतीने मेडिटेशनचे तंत्र तर शिकणार आहोतच पण त्याच्या माध्यमातून आपल्या अंतर्मनात लपलेले अनेक पैलू आपण बाहेर काढू हा वर्कशॉपमध्ये आपण स्वतःचे शारीरिक मानसिक कौशल्य चा विकास करतो प्रत्येक फील्डमधला परफॉर्मन्स मग ते ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट असो पब्लिक स्पीकिंग असो एनी स्किल लाईक सिंगिंग टू ड्रायविंग सगळं काही डेव्हलप करता येतं त्याचप्रमाणे या वर्कशॉपमध्ये आपण आपल्या भावनिक समस्यांवर इमोशनल डिस्टर्बन्सवर कंट्रोल करायला शिकतो जसे बऱ्याच प्रकारचे फोबियाज असतात टेन्शन्स असतं एन्झायटी असते एक लेझिनेस असतो हे सगळं काढता येतं या कार्यशातून तुम्ही पॉझिटिव्ह इमोशन्स निर्माण करू शकतात जसं प्रेम आहे अशा वृत्ती आहे एक निर्भयता आहे आनंद आहे एक उत्साहीपणा आहे लिडरशिप आहे कॉन्फिडन्स आहे असं काही आणि मुख्य म्हणजे हे विकसित करताना कुठल्याही प्रकारची फिलॉसॉफी तत्वज्ञान न सांगता येस आय एम रिपीटिंग कुठल्याही प्रकारची फिलॉसॉफी कुठल्याही प्रकारचं तत्वज्ञान कुठले विचार न मानता फक्त आणि फक्त टेक्निकने या कार्यशाळेतून तुम्ही तुमच्या वाईट सवयी व्यसन सगळं सोडू शकतात प्रोवायडर तुम्हाला त्याची सोडण्याची इच्छा असेल तर आणि स्टुडंटसाठी तर ही कार्यशाळा एक वरदान आहे कॉन्सन्ट्रेशन अभ्यासामधला एक इंटरेस्ट एक्झाम फोबिया अभ्यासाचा कंटाळा घालवणे असं बरंच काही स्टुडंटलासुद्धा उपयोगाचं आहे एक सायंटिफिक मेडिटेशनची ही एवढी टेक्निक जर तुम्ही शिकलात एवढी साधी टेक्निक जर तुम्ही शिकलात तर एवढे सगळे फायदे तुम्हाला होतील मी स्वतः गेल्या अठरा वर्षापासून मेडिटेशनची टेक्निक वापरत असून स्वतःमध्ये सातत्याने बदल करत आलेलो आहे एक लेम एक घाबरट व्यक्ती असलेला मी गेल्या या अठरा वर्षा अठरा वीस वर्षामध्ये या तंत्राद्वारे स्वतःमध्ये एक अमूलाग्र बदल केला कसा केला काय पद्धत होती ती या कार्यशाळेतून आपण सर्व शिकूया तर चला मग येत्या बारा आणि तेरा डिसेंबरला रात्री आठ साडे दहा रात्री ते सा या वाजेच्या आपण या दोन दिवसामध्ये हा वर्कशॉप समजून घेणार आहोत तुम्हा, तुम्हाला दिलेल्या खालील लिंकला क्लिक करा आणि अधिक माहिती तुम्ही जाणून घ्या कोर्स रजिस्टर करा हा कोर्स नक्की कोणासाठी आहे अकरा वर्षापासून अकरा वर्षाच्या विद्यार्थ्यापासून तर सत्तर वर्षाच्या ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना हा उपयोगाचा आहे त्या अंत खास तरुण असेल आणि तुम्ही चाळीसशे पन्नासीपर्यंत असाल तर हा तुम्ही कोर्स केलाच पाहिजे कारण की यातून आपण स्वतःमध्ये हवं ते नवीन प्रोग्रामिंग आपल्या ब्रेनला नवीन प्रोग्रामिंग करण्याचं एक टेक्निक शिकतो जरूर रजिस्टर करा धन्यवाद